लक्षवेधी क्रमांक पाच. मी फक्त ट्रस्टीचं कॅरेक्टर काय येते आपल्याला सांगितलेलं आहे. आता तुम्ही त्या ठिकाणी असं कोणाशी बोललाय का? म्हणजे सध्या परिस्थिती सुरू आहे, कार्यकर्ते आहेत ना सगळे, कार्यकर्ते मला मिनिटा मिनिटाला बातम्या देतात तिथे, कार्यकर्ते आहेत ना आमचे. पूर्ण नागपूरची टीम जी आहे ती पूर्ण नागपूरची कमिटीच तिथे आहे. तुमची पुढची भूमिका काय असेल? जर ते मी मला असं म्हणालो की हे पसरल्याशिवाय राहणार नाही, शासनाने ताबडतोब त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आणि म्हणूनच मी असं मुख्यमंत्र्यांचा कार्यालयाला फोन केला होता की मोकळे झाले की माझ्याशी त्यांना बोलायला सांगा म्हणून. पुढची जर काही करायची सगळी परिस्थिती असेल त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, याला पूर्ण जबाबदार आहे. आणि शेवटी आता काय होतं काय नाही आहे ते मला वाटतं आपल्याला बघावंच लागणार. एकीकडे सभागृह सुरू असताना राज्यातली खरं तर ही कायदा सुव्यवस्थेच्याच बाबतीत त्या ठिकाणचा विषय होत असताना आता सगळेजण त्यावर बोलतील, मात्र हे अगोदर तुम्ही म्हणता की माहिती. हो, माझं म्हणणं असं आहे की काँग्रेसचे तिथले आमदार आहेत, हो त्यांनाही ही माहिती आहे, पण त्यांनी सरकारकडे का नाही उचललं अगोदर? आता फक्त असं जे आहे त्याला म्हणता येईल आपल्याला की उचलल्याचं नाटक करायचं म्हणून दाखवायचं अशी परिस्थिती आहे. सभागृहामध्ये आताच माहिती आलेली आहे, देवेंद्र फडणवीसांनी बांधकामाच्या स्थगितीला स्थगितीचे आदेश दिलेले आहेत. कमिटी पुढचे जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत बांधकाम होणार नाही सभागृहामध्ये आता फडणवीस. मला माहित नाही अजून त्याच्यामध्ये. जर कदाचित स्थगिती दिली असेल तर मग हे स्वागतार आहे. ते माझं म्हणणं असं आहे की तुम्ही 2 दिवस असताना तुम्हाला नागपूरमधल्या अनेक जणांनी सांगितलं की हे प्रकरण हाताबाहेर जात असताना तुम्ही हाताबाहेर जाऊ का दिलं ह्याचा खुलासा करा ना, महत्वाचा तो आहे. जे आता 3 महिन्यानंतर इलेक्शनला जाणार आणि ते इलेक्शनला जात असताना दंगल आपल्या हातावरती घेऊन कोणीच जात नाही, त्यामुळे तुम्ही अगोदरच ती ऑर्डर का दिली नाहीत? लोकांना रस्त्यावरती उतरायला का भाग पाडलात? त्यांना ब्रीफिंग दिलेला आहे, मलाही माहिती आहे त्याच्यामधलं ब्रीफिंग. त्याच्यामुळे असा तात्काळ निर्णय त्यांनी का नाही घेतला हा इश्यू आहे. त्यांनी चिघळत का ठेवलं? ते मी अपयशी वगैरे असं काही नसतं, त्या सगळ्या प्रत्येकाचे खेळ असतात. फक्त त्या खेळामध्ये लोकांचा बळी जाऊ नये एवढंच फक्त माझं म्हणणं आहे. थँक्यू.